प्रमाणे बनवलेले पेंडंट आहेत, त्यानंतर या रिंग्स आहेत हातात घालायच्या, या इयररिंग्स आहेत आणि हा नेकलेस आहे. ओके, इसमें आप जैसे कुछ फ्लावर पॉट के रूप में इस्तेमाल कर सकते हैं, डेकोरेशन में इस्तेमाल कर सकते हैं, इवन यूटिलिटी आप डाइनिंग टेबल पे जैसे आपको कुछ रखना हो गर्म सामान. तो पाम लीव पर बना ले जैसे. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार, तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल ओम दुर्वा ब्लॉग मध्ये. आज आपण नवी मुंबईतील बेलापूर इथे आहे. बेलापूर सेक्टर 15 मध्ये एक एक्झिबिशन भरलं, माझ्या वाटी बघू शकता तुम्ही. टॉलस्टॉय फार्म 2.0 असं एक्झिबिशनचं नाव आहे. एक्झॅक्टली पाम बीच रोड वरून जाताना बेलापूरकडून जो आपण महानगरपालिकेकडे जातो त्या रोडला हे एक्झिबिशन आहे. याचा जो ऍड्रेस आहे तो मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की एक्झिबिशन मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं. तर हा जो सिग्नल आहे तो बेलापूर वरून येतो आणि हा महानगरपालिकेकडे जाणारा रस्ता आहे आणि हे एक्झॅक्टली इथे टॉलस्टॉय फार्म 2.0 आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन आहे, जे 15 ते 30 ऑक्टोबरपर्यंत आहे. सकाळी 11 चालू होतं ते 9 वाजेपर्यंत आपल्याला इथे भेट देता येऊ शकते. तर इथे आता पण आतमध्ये बघूया की काय काय आपल्याला बघायला मिळतं. आता आपण पुढे आलो, इथे आपण मिथिला आर्ट म्हणून बघतोय. नेपाळचं आर्ट आहे हे, आपण यांच्याकडून समजून घ्या एक्झॅक्टली काय. सो मैं नेपाल से हूँ. नेपाल में जितने भी मिथिला आर्टिस्ट्स हैं उनके साथ अभी हम काम कर रहे हैं. ये आर्ट तो वो अपने घर पे माँ दादियों से सीखते हैं, लेकिन वो सिर्फ कपड़े में करना हो या दीवार पे करना हो वैसे, लेकिन ये सोर्स ऑफ लाइवलीहुड भी हो सकते हैं. उनको हम ट्रेन करते हैं ऐसे डिफरेंट जो ट्रेंडिंग प्रोडक्ट्स है वो बना के फिर ये मार्केट तक पहुँचाने में हेल्प करते हैं. इसमें इसमें क्या क्या है एग्जैक्टली? हाँ, तो ये डायरीज है जो हैंडमेड पेपर से बने हुए. ये पेपर्स भी खासियत ये की जो नेपाल में माउंटेनियस रीजन में एक ट्री मिलती है उससे बनी हुई है, तो ये काफी लाइट वेट है, प्लस इसमें डर्माइट्स वगैरह नहीं. पेंटिंग हैंड पेंटेड है. हाँ, ये पेपर से डायरीज बनाना भी हमारे आर्टिजन से करते हैं. वो पहले डायरीज बनाते हैं फिर उसको पेंट करते हैं, जैसे दो साइजेस में. फिर ऐसे पॉकेट मिरर्स है जो कार्डबोर्ड से बने हुए हैं, और ये वॉशेबल, मतलब ये अभी जो स्टैंड्स वगैरह ये वाला आप वाइप कर सकते हैं, इसमें कोटिंग सही. तो इसके प्राइसिंग 60 रुपीज से चालू. थैंक यू. तो बघतोय मूंज ग्रास काही गोष्टी बनवल्यात, हँडमेड गोष्टी आहेत, त्या आपण सरांकडून समजून घ्या एक्झॅक्टली काय. हॅलो सर जी, नमस्ते. एक्झॅक्टली ये जो चीज है ये किस चीज से बने और ये किस चीज के लिए पर्पज के लिए यूज होते हैं? पहले मैं बताऊं कि ये जो चीजें हैं ये दुधवा टाइगर रिजर्व एरिया है जो नेपाल के बॉर्डर पे उत्तर प्रदेश में. ओके, वहाँ पे जंगलों में जो घास होता है जिसको मूंज घास करते हैं, वहाँ की महिलाएं जो थारू ट्राइब्स हैं वो आदिवासी महिलाएं अपने घर में इसके काफी सारे सामान बनाती हैं. ओके, ये शादी विवाह में इसमें वो मिठाई पैक करके, इवन जो पुलाव बनाते हैं, बेटी की शादी होती है तो बेटी को जब भेजते हैं तो उसमें ये भर के भेजते हैं. उनके मतलब क्या होता है कि ट्रेडिशन के हिसाब से ये यूज करते हैं. ये यूज करते हैं और अभी भी वो मिट्टी के घरों में रहते हैं, इको फ्रेंडली जीवन जीते हैं. हाँ, तो जो लोकल संसाधन है उसका उपयोग करते हैं. सही है. तो संस्था ये चाह रही है कि ये जो वो कर रहे हैं इसको शहरों में भी लोगों तक पहुँचा सके. हाँ, तो इसमें आप जैसे कुछ फ्लावर पॉट के रूप में इस्तेमाल कर सकते हैं, डेकोरेशन में इस्तेमाल कर सकते हैं, इवन यूटिलिटी आप डाइनिंग टेबल पे जैसे आपको कुछ रखना हो गर्म सामान तो आप प्लास्टिक की चीज़ें ला के रखते हैं उसके जगह पे आप इको फ्रेंडली चीज़ें इस्तेमाल कर सकते हैं. सही. और आप अगर रोटी रखना हो, गर्म रोटी रखने के लिए आप खरीदते हैं हॉट पॉट, आप इसमें भी रख सकते हैं और ये रोटी गर्म रहती है और आप इसका इस्तेमाल काफ़ी सारे चीज़ों में कर सकते हैं.
तो ये जनरली डेकोरेशन के लिए भी यूज हो सकता है और यूटिलिटी के लिए भी कर रहे हैं। आपको मैं ये दिखाऊं कि अगर आपके डाइनिंग टेबल पे फ्रूट बास्केट आप रखते हैं प्लास्टिक का, उसके लिए ये इको फ्रेंडली रख सकते हैं, खूबसूरत भी, अच्छा दिखेगा, डिसेंट दिखेगा। आप ऐसे भी सोच सकते हैं कि जैसे ये टोकरी है, आप चटनी वगैरह रखते हैं, अचार रखते हैं, वो अलग अलग बिखरा हुआ रहता है, आप इसमें रखेंगे, एक साथ रख सकते हैं, अच्छा रहेगा। तो मल्टीपर्पज है, जैसे जिसको यूज करना हो वो करते हैं। और इसका स्टार्टिंग रेंज 250 से स्टार्ट होता है, 250 से, इवन ये तो 100 का ही है। अगर आप इसको ले जाते हैं तो 100, और टी कोस्टर अभी खत्म हो गया हमारा, वो 40 रुपीज से स्टार्ट है। 40 रुपीज से जनरली ये जो चीज है वो चालू होते हैं, जैसे साइज है वैसे उसके हिसाब से। यहाँ पे 500 के रेंज पे है, हम लोग अभी इसमें 10-20% डिस्काउंट दे रहे हैं। ओके, तो जो प्राइसिंग रहेगा उस पर डिस्काउंट दे रहे हैं। चलेगा सर। आता आपण आतमध्ये जाते, आतमध्ये जाऊन बघूया की आपल्याला काय काय बघायला मिळते। तर इथे रजिस्ट्रेशन डेस्क आहे जिथे आपण रजिस्टर करू शकतो। त्यानंतर इथे पुढे आल्यानंतर इथे आपल्याला स्नॅक्स वगैरे मिळू शकतं आणि खूप छान पेंटिंग केली आहे। तर इथे लेफ्टला आल्यानंतर इथे एक्झिबिशन एक्झॅक्टली भरलेलं आहे, तर आपण आता इथे व्हिजिट देऊन बघूया की आपल्याला काय काय बघायला मिळतं। तर हे हे खादी काय आहे का ना, एक खादीचे आपल्याला प्रॉपर सदरे किंवा शर्ट्स टाईप मध्ये आपल्याला इथे बघायला मिळतात। त्यानंतर बाहेर आपण जे बघितले जे हँडमेड त्या गोष्टी बुक्स आहेत, महात्मा गांधींच्या चरित्रावर वगैरे बुक्स आपल्याला बघायला मिळतात। ओके, ऑइल डाल के इसको हम नीचे करेंगे, बाहर नहीं आएगा, इसके लिए उसको मैजिक लैंप बोलते हैं। और दिया वगैरह है वो बनाई हुआ है ना, सही है। ये भी उधर से ही आता है क्या सर, मतलब ये अपना यहाँ पे है पनवेल से आगे 15 किलोमीटर कर्नाला बर्ड सेंचुरी में विलेज इंडस्ट्री का सेटअप है, YMC का। पॉटरी, जूट अँड कलर प्लस ऑइल, बांबू आपण बघतो इथे चंद्रपूरवरून आलं। हॅलो मॅडम, क्या है अपने पास एक्झॅक्टली? ओके, सही। ओके, ओरिजिनवरून आलं आहे आणि हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ते बांबूपासून बनवलेले आहे। सही, पेपर पण बांबू। ओके, सो पेपर पासून सगळं बांबूचं बनवलं आहे। हा टी कोस्टर आहे आणि हे कशाचं आहे मॅडम? ओके, ग्रास पासून, म्हणजे ते आपण गोष्टी ठेवायला यूज करू शकतो का? ओके, काय कॉस्टिंग आहे मॅडम याची? 1000 रुपये। ओके, डायनिंग मॅट आहे आणि बास्केट वगैरे कसं आहे मॅडम? मोठा बास्केट आहे। ओके, सही आहे। आणि डायरी कशी आहे मॅडम? 1875। ओके, आपण डायरी एकदम युनिक आहे, पूर्ण बांबूपासून बनवली आहे। पेपर्स पण आपण बघतो ते बांबूपासून बनवले आहेत आणि त्याचं इन्स्ट्रक्शन वगैरे पण आपल्याला दिलं आहे। सो खूप युनिक गोष्ट आहे की जी बांबूपासून आपल्याला डायरी जनरली बघायला नाही मिळत। ही पण खालची पण ना, पेपर नॉर्मल आहे, बाकीचं वरचं जे आहे ते बांबूचं। थँक्यू। पुढे इथे बघतोय की लखनौ चिकन करी ड्रेसेस आपल्याला बघायला मिळतात। तर हे आपण सगळे चिकन करीमध्येच व्हरायटी ऑफ ड्रेसेस आहेत, आपल्याला याच्यामध्ये व्हरायटी ऑफ कलर्स चिकन करीमध्ये बघायला मिळतात। जसा हा ग्रीन, असा लाईट ग्रीन कलर आहे, म्हणजे हे सगळं आपल्याला लखनवी जी चिकन करी आहे त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ प्रॉपर तिकडचं जे चिकन करी आहे ते आपल्याला मिळतं आहे आणि चांगल्या क्वालिटीमध्ये मिळतं आहे। ते आपल्याला लखनवी चिकन करीमध्ये साडीज आणि ड्रेस पण बघायला मिळतात। तिथे आपण ड्रेस बघितले आणि इथे आपण बघतो त्या साडीज आहेत ज्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ कलर्स आपल्याला बघायला मिळतात। इथे आपण पुढे हँडक्राफ्टेड ज्वेलरी बघतोय ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण स्टोन्सने बनवलेलं आहे का? ये स्टोन्स से बना हुआ कैसे? ये स्टोन्स हैं, जेम स्टोन्स हैं। ओके, ये रियल जेम स्टोन्स हैं। पण हे पेंडंट बघतोय त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त डिझाईन्स वगैरे बघायला मिळतात युनिक, आणि या सगळ्या जेमस्टोन्स प्रमाणे बनवलेले पेंडंट आहेत. त्यानंतर या रिंग्स आहेत हातात घालायच्या, या इयर रिंग्स आहेत, आणि हा नेकलेस आहे. ये भी इयर रिंग नेकलेस आहे. ये क्या है? ये गोम चंद्र स्टोन से. ये क्या रिंग में पहनते हैं हाथ में? रिंग में गोम चक्र बोलते हैं. थैंक यू. कोवंडी वेस्ट में, ओके. तो ये एक संस्था है, एक संस्था है पहल फाउंडेशन, ओके, पीपल फॉर एजुकेशन हेल्थ एनवायरनमेंट. तो हम उनको ट्रेनिंग देते हैं और वो लोग बनाते हैं जी. तो इसमें ये एडल्ट ड्रेसेस है सारे ना? ये एडल्ट है, ये बच्चों का भी है, ओके. ये डायपर वगैरह भी है, ये लेडीज के हैं, पर इसके अलावा जेंट्स वगैरह का हम लोग कस्टम मेड कर सकते हैं, ओके. साइज के हिसाब से भी कस्टम मेड वगैरह हो सकता है, और पूरा मतलब बैग वगैरह हैंड पेंट किया हुआ है. सब हैंड पेंट है. ओके, सही है, थैंक यू. पुढे आपण मुंबई ग्रामोद्योग संघ आहे त्यांच्याकडे आपण बघूया काय हर्बल प्रोडक्ट्स आहेत. ओके, शॅम्पूचे हर्बल पूर्ण ऑर्गॅनिक. आपल्याकडे हे शॅम्पूज आहेत सगळे ना? खादी ग्रामोद्योग भंडार फोर्ट शॉप आहे. ओके, डिस्प्लेला एवढं केलं आहे सध्या. हनी वगैरे, हनी आपण तिथे प्रोसेस होतो अगरबत्ती वगैरे. आणि हनी कसं येतं काय? हाफ के जी आहे. ओके, 200 ग्रॅम पासून स्टार्ट, 145. आणि सीड्स वगैरे कसे आहेत बॉटल? 250 वगैरे. आणि सोप्स कसे आहेत? 90 रुपीज. 90 रुपीज. 40 रुपीज आहे. हे हेअर वॉश आहे, ओके. बाकी बॉडी वॉश म्हणजे वेगवेगळे सोप आपल्याकडे जसे 75-90 रुपीज. आणि अगरबत्ती वगैरे कशी आहे? 102-113. ओके, त्याच्या व्हरायटी का? चंदन मसाला आहे, गुलाब आहे, रजनीगंधा, फेस पेक वगैरे. थँक्यू. आपण पुढे बघतोय जिथे आपल्याला भागलपूर सिल्क बघायला मिळतं बिहारचा. क्या आपले पास साडी आहे? साडी भागलपूर सिल्क साडी आहे. ये सिल्क का रहता है ना? पूरा प्रॉपर सिल्क का रहता है. और इसका रेंज कैसे चालू होता है आपने पास? 5,000 से चालू होता है. मेरे पास 8,000 तक है. एक अच्छा साड़ी निकाल के दिखाइए ना, मतलब देखने के लिए एग्जैक्टली क्या डिफरेंस होता है वो समझ सके लोग. तो इसको हर हर साड़ी को शाइन रहता है ऐसे? ये जो व्हाइट शाइन दिख रहा है फिनिशिंग के लिए, फिनिशिंग के लिए. ये पल्लू है. ओके, हैंडमेड है. ओके, तो ये बिहार में भागलपुर है, उधर बनता ही है सिटी उधर. ये कितने का है साड़ी? ये 5,000. 5,000 का. तो इधर से फिर चालू होता है जैसे 8,000 तक का साड़ी आता है. और अभी इधर डिस्प्ले किया ऐसे तो 20,000-25,000 बहुत सारी होती है. अभी इधर डिस्प्ले के लिए हमने 5,000 से 8,000 का. इधर आपल्याला खूप सारे कलर्स वगैरे बघायला मिळतात भागलपूर सिल्कमध्ये. हा जसा आता ब्लॅक फ्लॉवरमध्ये आहे, ब्लू कलर आहे, व्हाईट कलर आणि गोल्डन शेड आहे. आपल्याला इथे भागलपूर सिल्कमध्ये साडीजमध्ये सगळ्या व्हरायटीज बघायला मिळतात बऱ्यापैकी. इथे येऊन आपल्याला लेडीजचे नेकलेस वगैरे बघायला मिळतात, बँगल्स, नेकलेस. त्यानंतर इथे मधुबनी बिहारमध्ये ड्रेसेस आहे ना? ड्रेस आहे, साडी आहे. दुपट्टे साडी जसं मल्टिपल मधुबनी स्टाईल मध्ये जे गोष्टी असतात त्या बघायला मिळतात.
थैंक यू। इथे आपल्याला ब्लॉक प्रिंट बघायला येत आहे राजस्थानचा। हॅलो, क्या एक्झॅक्टली म्हणा? ओके, हे मधुबनी आर्ट आहे, मराठी बोलू शकतो? हां, मराठी बोलू। मधुबनी आर्ट आहे बिहारचं, हे ब्लॉक प्रिंट आहे आपल्या जयपूर राजस्थान। ओके, आणि हे बांबू पासून इयरिंग बनवले। इयरिंग आहेत। ओके, हे एक नजर बघूया। लॉर्ड सुभद्रा बलभद्र आणि जगन्नाथजी आहे। ओके, थँक्स। त्यांच्या सुपारीवरती आर्ट केलेला आहे। सही आहे। यांची मॅडम जनरली स्टार्टिंग कशी होते, म्हणजे वारली पेंटिंग किंवा हे जे आर्ट्स आहेत त्यांची आपल्याला प्राइसिंग काय आहे? आता फ्रेमची तरी 275 पासून ही छोटी स्टार्ट होते। हे 500 लागणार। आणि हे काय आहे? हे एक आहे, एक जणा नवीन आर्ट फॉर्म आहे, म्हणजे आपण एनवलप देतो लग्नाचे, जे आपण पैसे भरून जे एनवलप देतो त्याच्याऐवजी आपण वॉल पीस म्हणून पण यूज करू शकतो। सही आहे। माझे स्टिक आहे युनिक गोष्ट आहे। हे एक आहे, हे बुक मार्क आहे, हे पण पट्टचित्र आर्ट आहे, पूर्ण हँडमेड आहे। ओके, म्हणजे तिचं फाउंडेशन आहे आमचं, तर ते गावातल्या लेडीजसाठी असे कोर्स वगैरे उपलब्ध करून देतात। मग त्यांनी म्हणजे त्यांच्याकडून आपण बनवलेलं वेगवेगळ्या ठिकाणी आमचे क्लस्टर आहेत, म्हणजे आपण हे मल्टिपल जे आहेत ते सगळे त्यांना शिकवतो आणि त्यांच्याकडून आपण बनवून घेतो। आपण जे आतमध्ये पॉट्स वगैरे बघितले होते ते आपण असे मल्टिपल यूज करू शकतो झाडं वगैरे ठेवण्यासाठी, म्हणजे आपण हँगिंग ट्रीज ते मनी प्लांट्स वगैरे असतात ते त्याच्यामध्ये ठेवू शकतो। मित्रांनो, आता आपण या एक्झिबिशनमध्ये निघालो। एक्झिबिशन खूप छान आहे, तुम्हाला खूप युनिक गोष्टी बघायला मिळतील आणि 30 तारखेपर्यंत आहे। पण जसं मी यांचं जे मॅनेजर आहे त्यांच्याशी बोललो, माईट बी एक्झिबिशन पुढे एक्सटेंड होईल, तर तुम्ही येणार असाल त्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जी बघून तुम्ही नक्की इथे व्हिजिट करू शकाल आणि तुम्हाला युनिक गोष्टी बघायला मिळतील। तर चला, मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, तुम्हाला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।